आज आपण कळवा सुरगाणा मतदारसंघात आलो आहोत. त्यापैकी सुरगाणा मतदार शहरात आज आपण भेट दिली आहे. या ठिकाणच्या लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. मुख्य म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत त्या ठिकाणी रस्त्यावरच मोठमोठे खड्डे आहेत. या बाजारपेठेतला रस्ता देखील इथं व्यवस्थित नाहीये. अतिदुर्गम भाग असलेल्या या भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे, पण तरी देखील या लोकांना इथं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. भरपूर वन संपत्ती दिली, पण त्या प्रमाणात ह्या लोकांना सुविधा नाही आहेत. शहराचं वैशिष्ट्य असं की इथल्या लोकांनी वनजमिनी नाव होण्यासाठी इथून तर मुंबईपर्यंत पाय मोर्चा काढला होता, पण त्याच्यातही त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. मोर्चा पूर्ण राज्यभर गाजला तो मोर्चा, पण ह्या पूर्ण वनजमिनी ह्या लोकांच्या अजूनही नाव नाही आहेत. तर आता आपण प्रत्यक्ष लोकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत. रामदास चिंतामण पवार राहणार मनखेडचा आहे. आपल्या सुरगाणा तालुक्यामध्ये भरपूर असा पाऊस पडतो, पण एक वेळ अशी येते का पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही राहत. उन्हाळ्यामध्ये बहुत अशी काही काही ठिकाणी खूपच पाण्याची अडचण येऊन जाते, आणि तिथं पाण्याची व्यवस्था ही टँकरनी केली जाते. तर अशी व्यवस्था आपण जर पावसाळ्यामध्ये जर धरणाच्या सहाय्याने केली तर खूपच चांगलं होऊन जाईल. आपल्या तालुक्यात रस्ते आहेत ना, पाण्यामुळे लय खराब होऊन जातात, खूपच खराब होऊन जातात. तर ती रस्त्याची व्यवस्था दळणवळण चांगली झाली पाहिजे सुरगाण्यामध्ये. हीच आमची समस्त गावकरी पवनकोरी मुथा. आमच्या अपेक्षा एवढ्याच आहे, इथं शिक्षणासाठी काहीतरी मोठं प्रोजेक्ट आला पाहिजे, आणि व्यापाऱ्यांसाठी पण एक छान असं मार्केट झालं पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समितीसारखं. जसं वणी, दिंडोरी, लासलगाव, पिंपळगाव भागात जसं शेतकरी स्थानिक आणून जसा माल विकतात, तसं इथंही एक बाजारपेठ तयार झाली असती तर खूप चांगलं झालं असतं. व्यापारी चालना मिळाली असती, व्यापार वाढला असता, बेरोजगारी कमी झाली असती, मजुरांना जो बाहेर जावं लागतं ते जावं नाही लागणार, इथले तर स्थानिक काम मिळालं तर इथला धंदाही वाढेल, लाईट मिळते, पाणी मिळतंय, पण बाकीच्या गोष्टी खूप गरजेच्या आहे. दुसऱ्या गावा पाहता सुरगाणाचं मार्केट हे खूप अजून मागे, नाशिक लेवलच्या हिशोबाने आज 70-80 किलोमीटरच्या हिशोबाने इथला व्यवसाय वाढला पाहिजे. गुजरात कनेक्ट आहे, गुजरातशी थोडे संबंध वाढले पाहिजे, व्यापारी दळणवळण वाढलं पाहिजे, आणि एसटींची सुविधा थोडी चांगली केली तर खूप अनुभव, म्हणजे इथल्या राजकारणी लोकांना आहे अनुभव, पण त्याच्यात अजून काहीतरी थोडं वाढवलं तर बरं होईल. मी निलेश काशीनाथ आहिरो सुरगाणा. ची म्हणजे फक्त एवढीच अपेक्षा, लाईट, ज्या दळणवळणाच्या सुविधा आहे, रस्ते, पाणी, या गोष्टी आम्हाला गरजेच्या आहे. मग निवडून कोण आलं आणि कोण येणार याच्यापेक्षा जनतेचा कसा फायदा होईल ह्या राजकीय पुढाऱ्यांनी म्हणजे विचार करायला पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आपण दुकानात बसतो आणि पैसा कमवतो तो भविष्यासाठी कमवतो, आणि आपण कस्टमर चांगली सर्विस दिली गोळा करतो, त्याचप्रमाणे जे नेते त्यांनी सुद्धा आम्हाला त्यांची संपत्ती समजून या गावाचा विकास करायला पाहिजे. आतापर्यंत बरेच वर्ष इथं बरेच मागण्या आहेत त्या म्हणजे झालेल्या नाही. त्यात मग खेळाडूंसाठी जिम आहे, पोलीस म्हणजे ग्राउंड होतं, नंतर वयस्कर लोकांसाठी वाचनालय, बसण्यासाठी जे आपल्याला खुर्च्या पाहिजे, नंतर रस्त्याचे कामं बरेच कमी प्रमाणात झालेले, आणि जे होत आहे त्यातसुद्धा बरेच राजकीय लोक ते एकमेकात थोडं वाद करून ते रस्त्याचे कामं जे निघून जात आहे, त्यामुळे याच्याने काय होणार आहे, जे तुमच्या अंतर्गत काय ते आम्हाला माहीत नाही, पण पब्लिकमध्ये जे म्हणजे नगरसेवक आहे, जे राजकीय लोक आहे, त्यांच्याबद्दल थोडा वेगळा गैरसमज निर्माण होते. तरी सर्वांना मला असं वाटतं का सर्वांनी एकत्र येऊन हा विकास करावा, आणि बरेच दिवस झाले हा भाग आदिवासी भाग असल्यामुळं इथं विकास पाहण्यासाठी आम्हीसुद्धा आसुसलेले. ज्यावेळेस आम्ही बाहेरच्या गावी जातो त्यावेळेस चांगले म्हणजे तालुका नसताना सुद्धा असा गाव, एक गाव असून सुद्धा चांगला विकास आहे, आणि इथं तालुका असताना थोडं आपल्याला वेगळं वाटतं. तर सर्वांना म्हणजे सर्वांना आमची अपेक्षा आहे का आमदार खासदार सर्वांनीच विकास करावा. तुळशीराम जयराम पवार राहणार बिवळ, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. आमच्या वडमाळा आणि बिवळ इथे जे रोजगार आम्हीचे तिसरं वर्ष चालू झालं आहे, आतापर्यंत कुठले लोकांना पगार झालेले नाही.
तर त्याची चौकशी करावा. आम्ही माहिती अधिकाराखाली लोकांना पत्र वगैरे अर्ज वगैरे केलेले आहेत, पण आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही. तर याच्यावर आम्हाला काहीतरी निर्णय भेटावा. शांताबाई हरी पवार मानी हूँ. आम्हाला भाव पाहिजे ना, बाजार भाव पाहिजे मालाचा. 5 रुपयाला मग विकून देतो ना, आम्हाला मार्केटच नाही. माझं नाव हिरा गावित, मी भाजीपाल्याचा धंदा करते. आम्हाला इथं भाजीपाला विकायला मार्केट नाहीये, तर नगर पंचायतने आम्हाला जागा द्यावी, मार्केट द्यावं. आणि रस्त्यावर बसताना जेव्हा घाणीचं पाणी येतं पूर्ण भाजीपाल्यावरून जातं, त्याच्यामुळे लोक घेत नाही, कानकुन करतात. तर मार्केट द्यावं तुम्ही. आणि स्त्रियांसाठी लघवी बाथरूमचं सोय नाही आहे काहीच, तर तुम्ही शौचालय वगैरे व्यवस्थित द्यावं करून. आणि मुलींसाठी किंवा स्त्रिया वगैरे येतात तर त्यांच्यासाठी चांगली सुविधा मिळायला पाहिजे, एवढं तुम्ही करून द्यावं. आणि भाजीपाल्यासाठी व्यवस्थित मार्केट दिलं तर सगळे लोक व्यवस्थित भाजीपाला घेतील, कारण की जर घाण झाल्यावर ते माल फेकले जातो, भाजीपाला कोणी घेत नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज मार्केट द्या, एवढी आमची इच्छा पूर्ण करा. प्रतापगडला राहते, माझी एक मुलगी आहे, माझं छोटंसं घर आहे, तर मी याच्यावरच पूर्ण धंदा करते. या धंद्यावरच माझं घर वगैरे चाललं. आणि जर माल खराब झाला तर घरी परिस्थिती खराब आहे, त्याच्यामुळं मग माल खराब झाल्यावर आम्हाला पैसे वगैरे काही पुरवता येत नाही आहे. तर तुम्ही प्लीज मार्केट द्या, एवढी आमची इच्छा पूर्ण करा. माझं नाव सूर्यवंशी वैशाल भास्कर सूर्यवंशी, वावरपाडा आणि बोरगावला कॉलेजला आहे. तिथे आम्हाला 12 कॉलेज सुटतं तेव्हा बस नाही राहत, म्हणून आम्हाला 2:30 राहावं लागतं. तिथे तिकडनं घरी जात असतं आम्हाला 4 आम्हाला टायमावर बसते. कॉलेज आम्हाला उपलब्ध राहायला पाहिजे. प्रभाकर भोये सातबाबळ इथून बोलतोय. सुरगाण्याची एकच समस्या आहे का, जे भाजीपाला विक्रेते आहेत यांच्यासाठी स्वतंत्र भाजीपाला विक्रेत्यासाठी मार्केट झाला पाहिजे, कारण इथं खेड्यावरून भाजीपाला घेऊन येतात, त्यांना बसण्यासाठी जागा नाही, इथं जागा उपलब्ध नाही. आणि काही व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर बसतात, तिथं काही व्यापारी त्यांना बोलतात, म्हणजे असं बसू देत नाही. म्हणून हे एक इथली एवढी समस्या आहे का, स्वतंत्र भाजीपाल्यासाठी मार्केट झालं पाहिजे. माझे नाव शंकर लहान हे गटारींचा, तसेच संशालय आणि मुत्रींचा फार मोठा इथं दुर्भाग्य आहे, कारण एसटी स्टँडवरती सुद्धा मुत्रीची व्यवस्था नाही. लोक एसटीतून उतरतात, विचारतात बाहेर गावचे आलेले लगेच कुठं आहे, शोपींना विला की झाड राहावं लागतं, म्हणजे इतकी ही समस्या इतकी दुर्गम आहे इथली. त्याच्याकडे कोणी इथले नगरसेवक किंवा जे प्रतिनिधी आहेत आमदार खासदार यांनी कधीही याच्याबाबत इथं हा प्रश्न मांडलेला नाही सुरगाण्याच्या बाबतीत. आणि आजही परत इथे रोड हा मंजूर झालेला आहे, परंतु दोन्ही साईडनी गटारीसुद्धा काढले नाही, काढले ते एकदम अर्धवट काढलेले आहे, त्याचा काहीही उपयोग नाही. पाणी सगळं वळून जातं. हे नळ जे बसवलेत तिथं कोणत्याही प्रकारची पाहिजे अशी योजना त्यांनी राबवलेली नाही, एकदम मोहगम टाकून दिलेली आहे, त्याचा काहीच उपयोग होणार नाही, एक वर्षसुद्धा टिकणार नाही. देवराम किसन गायकवाड उंबरेमाग खेड्यावरचा माणूस आहे. आज ह्या सुरगाण शहरामध्ये जर आज कुठल्याच परिस्थिती आज योजना कुठल्याही त्याने काय तर 6 वर्षात शेतकऱ्याच्या पैसे आज बँकेत किती चक्रा मारतो तरी आज त्याला कर्जसुद्धा मिळत नाही, काही नाही, बँकवाल्याची अशी अवस्था करून टाकलेली आहे. इथला कुठलाच अधिकारी कुठला कोणी बँकेवर झाड टाकत नाही, कुठला काहीच नाही, गोरगरिबाचा हाल किती आहेत अशी परिस्थिती. म्हणजे आज इतकं बस वर्षाला शेतकऱ्याला बस 6,000 रुपये फक्त तिकून कागदावारी सांगतात, पण इथं काय कोणी त्याचा हालचाल कोणी करू शकत नाही, अशी सुरगाण्याची अवस्था आहे. इथला खासदार बी काही बोलत नाही, कुठला आमदार काय कुठल्या काय कोणत्याच परिस्थितीत सुरगाण तालुक्यात काय अवस्था चालली हे त्याला समजू दिसल्या नाही. रस्ता नाही आहेत, कुठं बसायची व्यवस्था नाही, मित्रीला जायची व्यवस्था नाही. आज एखादा कोणतं काही भाजीपाला एखादं विकायचं त्याला रस्त्याला पण जागा कोणी देऊ शकत नाही, अशी हालत म्हणजे सुरगाण तालुक्याची आहे. काय तर म्हणतात सुरगाण तालुका असा आहेत, आम्ही आमदार आहेत खासदार आहेत, काय केलं यांनी आजपर्यंत? आज कुठला कर्ज शेतकरी तरी एवढा टाईम करून तरी हालत झालेले आहे, पण कर्ज मिळत नाही. बँकेत 10-10 चक्रा मारवा तरी पैसा मिळत नाही. उपस्थित म्हणजे रस्त्यावर उभा राहावा अशी अवस्था करून टाकली हे तालुक्याची.
पद्मविला सूर्यवंशी बोलते. आमच्या सुरगाणा तालुक्यात कोणतीही गोष्टीची सुविधा उपलब्ध नाही. आता हे बस स्टॉप आहे, इथं बस स्टॉपला लोकांना बसायला व्यवस्थित जागा नाही, फरची नाही, काहीच नाही, बाथरूम नाही, संडास नाही, बाथरूम नाही, काहीच नाही. आता हा माझ्या समोरचा रस्ता बघा, तो रस्त्यात सगळे खड्डेच खड्डे दिसत आहे, पण ते रस्त्यात सुद्धा कोणी खड्डेसुद्धा झाकणार नाही. आता इथून हे बाथरूम इथून म्हणजे लेडीज जर आली स्टँडवर, आता खेड्यावरचे लोक हा सुरगाणा तालुका आहे म्हणून इथंच येतात बाजार करायला, खेडोपाडचे सगळे. पण इथून एवढं बायांना तर अजिबातच सुविधा नाही बाथरूमची. आता सरकारी दवाखाना आहे तिथं खेड्यावरचे लोक भरपूर येतात, पण तिथं कसलीच सुविधा नसल्यामुळं सगळ्यांना खाजगी जावं लागतं, पण तिथं पण भरपूर पैसे लागतात. आता कोणाजवळ पैसे राहतात कोणाजवळ नाही राहत, त्याच्यामुळं माणूस दगावू शकतो. खाजगी दवाखान्यामध्ये जातं असं, पण कोणाकडे पैसा उपलब्ध आहे कोणाकडे नाही आहे, मग त्या अशा माणसांनी काय करावा काय नाही. माझे नाव पार पद्मकर बिरारी. सुरगाणामध्ये रस्ते खराब आहेत, रस्ते लवकरात लवकर झाले पाहिजे. कॉलेजला बसेस टाइमावर नसतात, पण पाणी एवढं सर समजा आता असता पण राजेंद्र चिंतामण सोनवणे कळवण. व्यवसाय शेती, शासनाकडनं शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. शासनाने स्वामीनाथन आयोग लागू करावा, शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा, सर्व पिकांना हमीभाव द्यावा. दुष्काळी परिस्थिती आहे, पीक विमा जो आहे तो पीक विमा अजून एकाही शेतकऱ्याला मिळालेला नाही. पीक विमा संदर्भात शासनाने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा. पोपट लिंबा देवरे राहणार निवाने, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. गावाच्या अशा अडचणी आहेत, सध्या पाणी यावर्षी कमी झालेलं आहे आणि पिकांना मकईचं पीक आहे त्यांना रोग चालू आहे. आता संपूर्ण पिकाला आता कोणी फवारा मारून पाहतं कोणी काय, पण आळे काही जात नाही. सध्या कांद्यालाही भाव नाही, 1200-1100, त्याच्या पुढे काही बाजार मिळत नाही. माल बी आता काळा पळा व्हावा लागला. व्यवसायाच्या काही ठिकाणी अडचणी येतात आम्हाला, कोणी येऊ देत नाही कोणी जाऊ देत नाही. पीक वावर पडलेले आहेत काही ठिकाणी, येणं जाण्याची अडचण. पूर्वी तुकडी बिलपासून काही अडचणी झालेल्या आहेत, त्याची काळजी घेतलं पाहिजे सरकारने. ज्याच्या रस्ता आहे त्यांना मिळायला पाहिजे. काही मंडळी जाऊ देत नाही, ते म्हणे तुकडी बिल झालं तेव्हा खबर तुम्ही बोलले नाही. आणि आमच्या एवढं त्यांच्याकडे गेलेले आहेत, ते आता आम्हाला जाऊ नये. पुरीचा वहिवट आहे काही ठिकाणी, ते जाऊ देत नाही. ते म्हणे तुमचा वहिवट नाही. राजेंद्र पोपटराव वाघ, मुक्काम पोस्ट रवलजी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक, इथला मी राहणार आहे. असं पिण्याच्या पाण्याची समस्या असते, शेतीमालाच्या भावाची समस्या येते, कांद्याला भाव कधी खूप असतो कधी नसतो. असं दुसरं म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा थोडासा ज्याचा असतो शुल्लक काम असतं त्याच्यासाठी 10-10 दिवस कधी कधी फिरावं लागतं, त्यांचे उडवडीचे उत्तर असतात. असं आज या साहेब बाहेर गेले काहीतरी असं, कधी कधी ऑफिसमध्ये सर्व असतात, फॅन वगैरे चालू असतो पण तिथं एकही साहेब नसतो. म्हणजे एवढ्या समस्या आहेत व असं, शेतीमालाच्या जास्त समस्या आहेत किंवा शेतीला लागणारं जे काही असेल म्हणजे बियाणं खाद्य वगैरे हे थोडंसं कॉस्टली वगैरे जातं असं. आणि सर्वप्रथम म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जास्त समस्या आहेत, अडवणुकीचे धोरणं वगैरे त्यांचे चांगल्याच प्रमाणात आहेत असं, किंवा पैशाशिवाय ते काम करत नाही, पैशाची मागणी वगैरे कधी ओपन असते, चहा पाण्याला टाकून जा वगैरे इथपर्यंतही त्यांचं बोलणं असतं. गोरख बोरसे राहणार भेंडी, तालुका कळवण. विधानसभा निवडणुका होऊ करतात, आता स्थानिक लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या निवडणुकीत आमची एक अपेक्षा आहे की सर्वप्रथम लोकांना लोकप्रतिनिधी भेटत नाही, लोकांच्या समस्या सोडवल्या जात नाही. मग त्या लोकांच्या समस्या रस्ते पाणी वीज या व्यतिरिक्त या पारंपरिक समस्या झाल्या लोकांपुरत्या, पण यांना इथं कळवण तालुक्यात औद्योगिक वसाहत होणं गरजेचं आहे. इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही, रोजगारासाठी इथल्या तरुणांना असंख्य ठिकाणी आज अप्लाय करावा लागतो, इकडे तिकडे जावं लागतो. एक आदिवासी तालुका आहे पण इथल्या उच्च शिक्षणाच्या कुठल्याही सोयी नाही. मग ते आरोग्याचा विषय असो, एखादं आरोग्य विज्ञान विद्यापीठ असो किंवा शिक्षणाच्या चांगल्या सोयी असो, ते या कुठल्याही भौतिक सुविधा शिक्षणाच्या आतल्यापर्यंत कुठल्याही शिक्षण संस्थांसाठी इथं मिळत नाही. तर तरुणांना बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागतं, ते गोरगरीब तरुणांना परवडेबल नाही, त्याच्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. तर लोकप्रतिनिधींनी या शिक्षणाच्या बाबतीत बारकाईने लक्ष देऊन त्या समस्या सोडवल्या पाहिजे.
आणि विषय म्हणजे नेहमी नेहमी लोकप्रतिनिधींकडून फक्त पाण्याच्या बाबतीत कळवण तालुक्यात राजकारण होतं, पण अद्याप मला नाही वाटत की लोकप्रतिनिधींकडून पाण्याचा प्रश्न सुटला बा, फक्त पाण्याच्या भोवती राजकारण फिरतं आणि लोकांना फसवलं जातं आहे आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचे वोट बँक राखली जाते आणि निवडून येत आहेत, पण मला नाही वाटत की लोकांच्या समस्या या लोकप्रतिनिधींकडून अद्याप सुटलेल्या आहेत बा असं. तर लोकप्रतिनिधींकडून आता जनतेने काय अपेक्षा करावं हेच मुळात समजत नाही, कारण जोही लोकप्रतिनिधी येतो तो फक्त जनतेची दिशाभूल करून निघून जातो, पण अद्याप मला नाही वाटत की लोकांच्या समस्या सुटल्या. कळवण शहरात आल्यानंतर तुम्हाला किती रस्ते बघायला मिळाले असतील हे माझं सांगण्याचं काम नाही तुम्हाला, कारण तुम्हाला स्वतः अनुभव आला असेल. त्याच्यामुळे मी वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ता म्हणून असंख्य अशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केले, पण कुठल्याही पद्धतीने लोकप्रतिनिधी अद्यापर्यंत दखल घेतली नाही. मग ते जिल्हा परिषद गटातले असो किंवा आमदार असो लोकप्रतिनिधी कुठलेही असो, पण त्यांच्याकडून अद्याप कुठलेही एकही समस्या सुटत नाही. जनतेने या लोकांकडून फक्त उगाच अपेक्षा कराव्या का नाही हा फार मोठा गंभीर प्रश्न झाला आहे. बाप्पू गणपत गायकवाड, मुक्काम पोस्ट रवळजी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. खरं पाहिलं तर मी एक शेतकरी आहे आणि आमच्या पुनद नदीवरती एक अर्जुन सागर धरण बांधलेलं आहे. आमच्या आदिवासी पट्ट्यातील बऱ्याच शेतीला पर्यंत त्या धरणातून पाणी मिळत नाही, त्यात सटाणा नगरपालिकेने तिथून पाण्याचा प्रस्ताव घेतलेला आहे, तिथून पाईपलाईन करून घेऊन जात आहे, परंतु आज आदिवासी पट्ट्यामध्ये शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, सगळ्यात मोठी ती पाण्याची मोठी समस्या आहे. त्यासाठी आमदारांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं, खासदारांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि पाण्याचा प्रश्न सोडावा. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये अजून रस्ते पण व्यवस्थित नाही आहेत, रस्त्याची समस्या आहे, ती समस्या दूर झाली पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवरती आता बरेचसे संकट येत आहेत, पाण्याचं संकट आहेच, त्याप्रमाणे आता अस्मानी आहेत, सुलतानी आहेत, त्याचप्रमाणे मक्यावरती सुद्धा लष्करी आळीचा मोठा प्रादुर्भाव आहे. शेतीचे पिकं व्यवस्थित येऊन राहिले, शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या आहेत, त्या दूर व्हाव्यात अशी आमच्याकडनं अपेक्षा आहे. माझं नाव हर्षद वाघ आहे. माझं मी शिरस म्हणायचं आहे, तर आम्हाला ज्या काही बस आहे त्या बस लागत नाही आणि त्या बस लागल्या पाहिजे. आता जो बसचा टायमिंग आहे तो चेंज झाल्यामुळे आम्हाला बस नाही. आता जी 7 बस होती तिथं 3 बस केल्या तरी पोरं बसत नाही. सकाळची जी पहिली कॉलेजची बस राहते ती निघून जाते, दुसऱ्या बसला आम्ही बसत नाही. त्याच्यामधले जे काही शिरस म्हणायचे जे उसमीचे जे पोरं आहेत ते तिथं थांबलेले राहतात, त्यांना रिक्षा न्यावा लागतो, जो पास राहतो तो वाया जातो, पासला नंबर लावायला लागतात. त्याच्यामुळे आम्हालाही असं मान्य नाही. आम्हाला पास जसा काय त्यांच्याकडे जमा करून पास पूर्ण दिला पाहिजे. आमच्या ज्या बसचा टाईम आहे त्या 9 जरी 2 बस झाल्या तरी सुद्धा त्या थांबत नाही, ती 8 एक बस झाली त्याच्यामुळे त्या बस लवकर जातात आणि शाळेत एवढ्या लवकर गेल्यामुळे शिक्षक सुद्धा आम्हाला बोलतात. याच्यामुळे आम्हाला ज्या बस आहेत त्या वेळेवरती आणि त्या बस वाढवून राहिल्या तरी चालतील, फक्त बस वेळेवरती पाहिजे आम्हाला, एवढीच आमची मागणी आहे. आणि त्याच्यानंतर जे काही पास जे पास आपण काढत राहतो त्याच्यामध्ये जे पास होते आता मागच्या वर्षापर्यंत फुकट होते आणि हे जे वर्ष आहे या वर्षी आम्हाला लगे 180 रुपयाला पास भेटतो. शाळेचा पण वरचा खर्च आणि सगळे पासचा पण वरचा खर्च, त्याच्यामुळे आम्हाला जे काही आहे आम्हाला ते परवडत नाही. घरचे सांगतात का तुम्ही गावातल्या शाळेत जा, पण आम्हाला उच्च शिक्षण घेण्यामुळे आम्ही या कळवणच्या शाळेत आलेलो आहे आणि ते आमचं असं म्हणणं होतं का भाऊ आम्हाला जो पास आहे तो फुकट पाहिजे होता, ते सगळ्या आमच्या मागण्या आम्हाला पूर्ण झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं. माझं नाव कैलास अशोक कोटावदे, कळवण. आमच्या मतदारसंघातली सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे. आमच्या इथलं जे चनकापूरचं पुनदचं जे पाणी आहे ते जे सटाण्याला पाईपलाईनद्वारे जाते ते गेलं नाही पाहिजे, ही महत्त्वाची समस्या आहे. जर पाणी जर गेलं तर आमच्याकडचा जो सुजलाम सुफलाम झालेला भाग आहे ते हा अडचणी देण्याची संभावना आहे. कळवणलाच रहिवासी म्हणून आहे. तर सध्या पाऊस चालू आहे, पावसामध्ये रस्ते खूपच आता खराब होणार आहे. तर याच्यानंतर पाऊस थांबल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती महत्त्वाची आहे. घन कचरा जो आहे त्याची विल्हेवाटसुद्धा महत्त्वाची आहे. मी वनिता विठ्ठल जाधव नाशिकची राहणारी आहे, परंतु माझं माहेर आहे ना कळवण तालुक्यात निवाने म्हणून हे गाव आहे. मी इथे टेलरिंगचा जॉब करते, मुलींना शिकवते. त्यांना सरकारने तरी महिलांसाठी
गरीब महिलांसाठी काहीतरी करावं, त्यांना आता मी त्यांना ट्रेनिंग देतेच आहे, तर त्यांना असं मशनी वगैरे उपलब्ध करून द्याव्यात सरकारने गरीब महिलांसाठी, आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यांना, साठी काहीतरी खास स्कीम आणावी.